subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video. धड़ा पांचवा, घाटात घाट वरंधा घाट। महेश तेंडुलकर प्रसिद्ध लेखक। त्यांची बंश ट्रेकिंग साद पन्हाळा ते विशालगडची, साद शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात सह्याद्री मधील वरंधा घाट, वरंधा घाटाची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहेत. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. वेध म्हणजे लक्ष्य, अँटिसिपेशन. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असत, तरीही ते दरवेळी नवीन वाटत. बालपणी बेफाम होऊन येग येग सरी माझे मडके भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजण, बेफाम म्हणजे सुसाट, वेगाने, विदाउट एनी रिस्ट्रेंट, आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं. पोटभर मार खाणे म्हणजे भरपूर मार खाणे, टू गेट थ्रॅश्ड. आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमळणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात, बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. प्रत्यय म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगटपणे वाहूनही जातात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे. पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगांची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. कुंद म्हणजे गच्च, स्टफी. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याही पेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. मनाला उभारी येणे म्हणजे मन प्रसन्न होणे, टू बी चेअरफुल. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, रोरावत म्हणजे रो रो आवाज करत, रोरिंग. दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, संततधार म्हणजे रिपरिप, सतत संथपणे कोसळणारी, कंटिन्युअस रेन. आसूड म्हणजे चाबूक, हंटर. असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते अन नजरेचे पारणे फेडून जाते. विहंगम
म्हणजेच विलोभनीय, सुंदर, ब्युटिफुल। या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही। चापणे म्हणजे खाणे, टू फिस्ट अपॉन। श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो। गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहा। बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत, रान वाऱ्याचं घोंघावणं ऐकत, विजेचं लखन चमकणं अन कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही। बराच वेळ गेल्यावर थोडस भिजावंस वाटत, पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंस वाटत। जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे। भटके म्हणजे सतत भटकणारे, वँडरर्स। कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे, तो फोडूनच वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे। श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे। कोणे एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता। भजी, वडे, चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथं जाऊन पोहोचता येतं। पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं। काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असतील कोण जाणे। ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगिली आहे। परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो। उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते। बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो। बांधीव म्हणजे जाणीवपूर्वक बांधलेले, वेल कन्स्ट्रक्टेड। कारवी एक झाड, वन टाइप ऑफ ट्री। वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणा वळणाचा रस्ता दिसतो। इथून पाय सटकला की थेट समर्थांच्या शिवथर घळीत। तेव्हा जर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत टाकत जायला हवं। डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते। तशी सपाटी ही अरुंदच। तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते। इथून वरंधा घाटाचं मस्त दर्शन घडतं। डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात। जोते म्हणजे पाया, फाउंडेशन। अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग, रिमेन्स। कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं, निसर्ग गीत अनुभवायला हवं। परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काळकण मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख होणं। काळजात लख होणे म्हणजे हृदयात किंवा काळजात भीतीची लहर उठणे, टू बी फ्राइटेंड। अन लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहत। हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी। त्याच्या दिशेने
आपल्या गाडीची चाक वळवायला हवी। वळवायला हवी। स्वाध्याय। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा। उत्तर, एक, सोसाट्याचा वारा। दोन, मातीचा सुगंध। प्रश्न दुसरा, पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघ तक्ता तयार करा। पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात। उत्तर, एक, ते क्षण डोळ्यांसमोर येऊ लागतात। दोन, मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। प्रश्न तिसरा, खालील शब्द समूहांचा अर्थ स्पष्ट करा। अ, जिगरबाज भटके। उत्तर, ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायचा आहे, जे निसर्गाचे मनोहर रूप पाहण्याकरता कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात, असे मनसोक्त फिरण्याची आवड असलेले लोक। आ, रंगीली पायवाट। उत्तर, निसर्गातील विविध रंगांनी सजलेली पायवाट। ई, डोंगराची सोंड। उत्तर, डोंगरातील सोंडेच्या आकाराची उतरण असलेला भाग। प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात माहिती लिहा। अ, वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा। उत्तर, पाऊस आणि वरंधा घाट यांचे नाते अतुल्यच। येथील धबधबे, येथे वाहणारे वारे, येथील हिरवेगार रान, पावसाने न्हालेले डोंगर, खळाळत वाहणारे पाणी यामुळे या घाटाला निराळीत शोभा आली आहे। येथील पावसाळी चिंब वातावरणात भजी, वडे, चहा असे गरमागरम पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या या वातावरणाची लज्जत आणखी वाढवतात। हा घाट म्हणजे केवळ निसर्ग सौंदर्याची उधळणच करत नाही, तर जिगरबाजांकरता थराराची पर्वणीच घेऊन येतो। येथील कावळ्या किल्ला हा थरारक ट्रेकचा अनुभव देतो। ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा भाग आजही डौलाने आपल्या इतिहासाची साक्ष देतो। तेथील गर्द झाडी, पावसाची संततधार, तेथील चटकदार मेनू यामुळे येथून पाय निघत नाही हे निश्चित। आ, कावळ्या किल्ला। उत्तर, वरंधा घाटातील थरारक ट्रेकचा अनुभव देण्याकरता बराच मोठा असलेला कावळ्या किल्ला नेहमीच सज्ज असतो। श्री वाघजाई मंदिर, त्याच्या बाजूला असणाऱ्या पाषाणाच्या नऊ पाण्याच्या टाक्या, जोत्याचे, बुरजांचे अवशेष हे सारे काही येथील समृद्ध इतिहासाची साक्ष देतात। देश व कोकण या भागांना जोडणाऱ्या या प्रदेशातील वरंधा घाट हा कावळ्या किल्ला पोखरूनच तयार केला आहे। गर्द हिरवळीने नटलेला, तीव्र उतार असलेल्या डोंगरावर वसलेला, अरुंद पायवाटांनी चोखाळलेला हा किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी पर्वणीच। असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी व अप्रतिम सौंदर्य लाभलेला किल्ला हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते। खेळूया शब्दांशी। अ, खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणांच्या योग्य जोड्या लावा। विशेषण, विहंगम, दृश्य, गरमागरम, कांदा भजी, घोंघावणारा, वारा, काळाशार, पाषाण, अरुंद, पायवाट। आ, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा। अ, पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे। उत्तर, हून, कडे, वर। आ, चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही। उत्तर, आतल्या सारखी। ई,
जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. उत्तर साठी. ई. खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. एक. अ. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घाटिया. उत्तर विरामचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. दोन. गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. उत्तर एकेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम.